दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार असताना देखील साथीदारांच्या मदतीनं घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या विजय सुभाष पिरारे या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकानं त्रिमूर्ती चौकातून अटक केली आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवाया पाहता विजय बिरारे या सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं. मात्र हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात वास्तव्य करत असून साथीदारांच्या मदतीनं गुन्हेगारी कारवाया करत आहे. तसंच चोरीची एक मोटारसायकल विकण्यासाठी त्रिमूर्ती चौकात येणार आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी बिरारे याला पथकानं अटक केली. त्याच्या ताब्यातून पडेगाव इथल्या कासलीवाल तारांगण इथून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसंच त्यानं 1 ऑक्टोबर रोजी व्यंकटेश नगर इथं घरफोडी केल्याचीही त्यानं कबुली दिली आहे.